नमस्ते बच्चे कंपनी. आजच्या गोष्टीला सुरुवात करूया. आजच्या गोष्टीचं नाव आहे गोरे गोरे कांदे. आहे ना मजेशीर नाव, तर मग ऐका. मधुरा, मल्हार आणि सुट्टीत राहायला आलेली त्याची आत्ते भावंड जय आणि विरजा खेळून घरी आले तेव्हा खोलीतला पांढऱ्या कांद्याचं ढीग पाहून, अय्या हे काय आहे, आपलं घर आहे की कांद्याचं शेत? मधुरा अक्षरशः किंचाळली. त्यावर अगं, आपल्या शेतात पहिल्यांदाच कांद्याचे पीक आले ना, ते माळी मामांनी डायरेक्ट इकडेच पाठवलं. त्यांना बिचाऱ्यांना इथल्या जागेची कल्पना नव्हती, म्हणून हा पसारा झालाय. आणि नेमका तुमचे आईबाबा टूरवर गेलेत. आजी गोंधळून गेली होती. पण आजी, इतक्या कांद्याचं आपण करणार तरी काय? मल्हार म्हणाला. तोच विचार चाललाय माझा. बरं, आता तुम्ही मला थोडी मदत कराल का? आजी म्हणाली. आजीने बसकण मारून टोपली भर कांदे एकेका पिशवीत भरून त्या पिशव्या त्यांच्या मजल्यावरच्या 8-10 शेजाऱ्यांकडे द्यायला पाठवलं. तरी कांद्याचा ढीग बऱ्यापैकी उरलाच होता. आजी, आता की नाही यापुढे आपण रोजच्या रोज कांद्याचेच पदार्थ खाऊ. हो, कांदा भजी, कांद्याचे थालपीठ, कांदे पोहे, कांद्याची भाजी, असं काय काय करूया, जय म्हणाला. हट वेड्यांनो, त्याने कितीचे संपणार आहेत हे कांदे, आणि 2 दिवसांनी तुम्ही कंटाळाल खायला. बघू, उद्यापर्यंत काहीतरी सोय करूया, म्हणत आजी आत गेली. इतका वेळ शांत बसलेल्या मधुराचे डोळे एकदम चमकले. तिने तिघांना जवळ बोलवून म्हणलं, मला एक आयडिया सुचली आहे, तुम्ही मला मदत करणार का बोला. आधी आयडिया तर सांग, मग ठरवू, मल्हार म्हणाला. अरे, आपल्या वाडीत खाली कट्ट्यावर बरेच जण वस्तू विकायला बसतात की नाही, तसंच आपण हे कांदे तिथे जाऊन विकले तर? मधुरा म्हणाली. त्यावर हो हो हो, चालेल, मस्त आयडिया आहे. मल्हार, जय, विरजा यांच्या मोठ्या आवाजाने बाहेर आलेल्या आजीने विचारले, अरे किती मोठ्यानं ओरडताय आणि काय चालेल रे? तेव्हा मधुराने आपली आयडिया लगेचच आजीला सांगितली. पण आजीने ताबडतोब त्याला नकार दिला. अरे, आपल्या त्या एवढ्याशा फार्म हाऊसमध्ये आपण हौसेने थोड्याशा भाज्या आणि फळझाडे लावलीत, ती काही पैसे कमवण्यासाठी नाही. काही थोडंफार काही येतं ते आपण खातो आणि कौतुकाने आपल्या घरचे म्हणून इतरांना काहीसं वाटतं. हे कांदेसुद्धा बाबाने हौसेने लावायला सांगितले, ते विकून पैसे मिळवण्यासाठी नाही, हे विकण्याचे कूळ डोक्यातून काढून टाका पाहू, आजीने सांगितले. पण आजी, आम्ही पण पैसे कमवायला नाही काही विकणार कांदे, आमचा इथे काहीतरी प्लॅन आहे, तो तुला नंतर सांगू, पण प्लीज उद्या आम्ही खाली कट्ट्यावर जातो ना ग आजी कांदे विकायला. मधुराची री ओढत बाकीच्या तिघांनी आणि प्लीज 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 गाजी प्लीज गाजी म्हणत तिच्या मागे भुणभुण सुरू केली. अखेर आजीचा होकार मिळवूनच ते शांत झाले. जय आणि विरजाने त्यांच्या शाळेच्या फन फेअरमध्ये स्टॉल लावला होता, त्यामुळे त्यांना थोडा अनुभव होताच. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून चौघांनी आजीच्या मदतीने सॉर्टिंग केले. घरातल्या 4 मध्यम टोपल्या घेऊन त्याच्यामध्ये कांदे घेऊन सुकलेल्या लांब लांब पातींची गाठ बांधली आणि प्रत्येकी 20-25 कांद्यांची एक जुडी अशा भरपूर जुड्या तयार झाल्या. 10 रुपयाला एक जुडी हा भाव त्यांनी नक्की केला. तसेच मधुरा सर्वांची ताई असल्याने पैशाचा व्यवहार ती सांभाळणार असं सगळ्यांनी ठरवलं. त्यासाठी तिने आयटीत आईची पर्स खांद्याला अडकवली. पोटपूजा करून झाल्यावर सर्वांनी त्या जुड्या 4 मोठ्याल्या पिशवीत भरल्या. आजीचा आशीर्वाद घेऊन सगळे उत्साहाने कट्ट्यापाशी पोचले. येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घ्यायला, कांदे घ्या, कांदे, ताजे ताजे कांदे, मधुराने लाजत लाजत सुरुवात केली. तेव्हा विरजा आणि मल्हारने, कांदे घ्या, कांदे, आत्ताच शेतातून आणलेले कांदे, म्हणत कांदे विकायला सुरुवात केली. सुरुवातीला वाडीतल्याच ओळखीच्या लोकांसमोर असे ओरडताना खास करून मल्हार आणि मधुराला जरा लाजल्यासारखंच झालं. पण बरेच जण कौतुकाने येऊ लागले, त्यांच्याकडून जुड्या घ्यायला लागले. तेव्हा सगळ्यांनाच मज्जा वाटायला लागली. त्यांची मैत्रीण प्रचितीसुद्धा हौसेने कांदे विकायला सामील झाली. कांदे घ्या, कांदे, गोरे गोरे कांदे, गोरे गोरे कांदे घ्या, जयने नवीन स्टाईलने ओरडायला सुरुवात केली. तेव्हा हे कांदे काय गोरे असतात का? पांढरे कांदे म्हणतात, मल्हारने समजावले. त्याच्याबरोबर मग काय झालं गोरे कांदे म्हटलं तर? आपण एलिझाबेथ एकादशी सिनेमा पाहिला होता ना, त्यात नाही का ती मुलगी गरम गरम बांगड्या घ्या म्हणते? जर त्यांनी बांगड्या गरम म्हणून विकल्या तर आपल्या पांढऱ्या कांद्यांना गोरे गोरे कांदे म्हणून का नाही विकायचं?
असे म्हणून जयने मुद्दामच पुन्हा घ्या कांदे गोरे गोरे कांदे म्हणत ओरडायला सुरुवात केली. सगळेच मग गोरे गोरे कांदे घ्या ओरडू लागले. त्या मजेशीर आरोळीने बरेच जण त्यांच्या भोवती कांदे खरेदीला जमले. एकतर कांदे खरोखरच ताजे आणि छान दिसत होते, बाजारापेक्षा स्वस्तही होते. शिवाय वाडीतल्याच या गोड मुलांना प्रोत्साहन म्हणून बरेच जणांनी कांदे खरेदी केले. मग एक मावशी 5 जुड्या मागायला आल्या. तेव्हा त्यांच्या 4ही पिशव्या रिकाम्या झाल्याचे मुलांच्या लक्षात आले. मावशींचा निराश चेहरा पाहून मधुराला घरातल्या घरात 4 टोपल्या पाठवल्या. त्यांना घरातल्या टोपल्यांमध्ये कांदे असलेले आठवलं. त्यांना थांबायला सांगून पटकन तिने घरी जाऊन त्यांच्यासाठी कांदे आणून दिले. शेवटचा ग्राहक म्हणून त्यांना तिने मॉलमध्ये देतात तसे 4 जुड्यांवर 1 जोडी फ्री देऊन खुश करून टाकले. कांद्यांनी भरलेल्या 4ही पिशव्या जरी रिकाम्या झाल्या होत्या तरी मधुराची पैशांची पर्स मात्र बऱ्यापैकी भरली होती. कट्ट्यावरचा कांद्याचा पालापाचोळा सगळा साफ करून घेतला. सगळे विजयी चेहऱ्याने घरी निघाले. घरी आले तेव्हा आजीला त्यांचे खूप कौतुक करू लागले वाटले. असे झाले होते, आजीने त्यांच्यासाठी कांद्या भाज्यांचा मेनू तयार ठेवला होता. पण त्याआधी हातपाय धुवून सगळे मधुर आहोत हिशोबासाठी जमले. एकूण विकलेल्या जुड्या आणि आलेल्या पैशांचा हिशोब मधुराने बरोबर जुळवला होता. स्वतःच्या मेहनतीतून मिळालेले पैसे पाहून येस म्हणत सर्वांनी आनंदाने एकमेकांना मिठास मारल्या. नंतर मात्र त्यांच्याकडे कौतुकाने पाहत असलेल्या आजीकडे सर्वांनी मोर्चा वळवला आणि तिच्या हाती पैसे ठेवले. आजी, तू म्हणालीस ना की आपण शेतातल्या वस्तू विकत नाही, पण आम्ही आज कांदे विकले ना त्यामुळे आम्हाला आज वस्तू विकायचा नवीन अनुभव मिळाला ग, मल्हार जयचा आजीला पटवण्याचा प्रयत्न. त्यामुळे आमची ही सुट्टी पण आता आमच्या कायमची लक्षात राहील की नाही, विरजा म्हणाली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही सगळ्यांनी असं ठरवलंय की तू दरवर्षी भाऊबीज फंडासाठी पैसे पाठवतेस की नाही, त्यात या आमच्या मेहनतीच्या पैशांची भर टाक. आम्ही चौघांनी हे कालच ठरवलं होतं, हो की नाही? मधुराच्या प्रश्नाला सगळ्यांनी हो म्हणून एका सुरात उत्तर होकार दिलं. तेव्हा त्यानं जवळ घेऊन शाबासकी देताना आजीचे डोळेच भरून आले. काय मग, कशी वाटली गोष्ट?